अमरावती छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून पुन्हा राजकारण पेटला आहे। शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर आज अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगवर युवा स्वाभिमानचे महिला कार्यकर्त्यांनी शाई फेक करत त्यांचा निषेध केला आहे। यावर आमदार रवि राणा यांनी प्रतिक्रिया देताना मी शाई फेक समर्थन करत नाही पण शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत, त्यांच्या भावना दुखवल्या त्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं असं आमदार रवि राणा म्हणाले। मनपा आयुक्त आष्टीकर यांनी पैसे देऊन अमरावतीत पोस्टिंग घेतली व त्यांनी 2 महिन्यात 4 ते 5 कोटी रुपये कंत्राटदारांकडून 3% कमिशन घेऊन कमावले असा खळबळजनक आरोप त्यांनी केला। विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला त्याच्यावर बोलावं अशी प्रतिक्रिया आमदार रवि राणा यांनी दिली। आत्ताच मला माहीत झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही मीडियाच्या लोकांनी मला फोन करून विचारलं अशा अशा प्रकारची घटना झाली आणि जी घटना राजापेठ फ्लायओव्हरच्या खाली झाली ज्या ठिकाणी मनपा आयुक्त आष्टीकर त्या राजापेठ अंडरपासमध्ये पाणी साचलं होतं, लिकेजेस होतं, ते लिकेजेस पाहण्यासाठी जेव्हा तिथे गेले काही शिवप्रेमींनी येऊन महिलांनी येऊन त्या ठिकाणी ज्या शिवप्रेमी होत्या ज्याप्रमाणे ज्या पत्रामध्ये लिहिलं होतं की शिवभक्त म्हणून शिवप्रेमी म्हणून त्यांनी त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांच्या अंगावरची शाई फेकली आणि ज्या पद्धतीनं मा जिजाऊ यांच्या जयंतीच्या शुभपर्वावर जो पुतळा बसवला होता शिवप्रेमींनी त्या पुतळ्याला 5 दिवस संपूर्ण दिवाळीसारखं वातावरण होतं। अनेक शिवभक्तांनी त्या ठिकाणी दुग्धाभिषेक केला, आराधना केल्या, आरत्या केल्या आणि पूर्ण शिवमय वातावरण त्या ठिकाणी झालं असताना अचानक त्या ठिकाणी राजकीय बळी पडून राजकीय प्रेशरला बळी पडून आष्टीकर आयुक्त यांनी त्या ठिकाणी छन्नी हातोड्याचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे दैवत आहे त्या दैवताला छन्नी हातोड्यांनी अर्ध्या रात्री त्या ठिकाणी काढलं आणि गोडाऊनमध्ये नेऊन टाकला तो पुतळा। त्याच्यामुळं सगळ्या शिवभक्तांच्या भावना तीव्र होत्या आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर त्या ठिकाणी त्या ब्रिजवर 3 वर्षाआधी बनलेला जो ओटा आहे तो ओटा सुद्धा त्यांनी तोडला। अशा प्रकारचं पूर्ण त्या लेटरमध्ये शिवभक्तांनी जे लिहिलेलं वाचलं त्यांच्या भावना ऐक वाचल्या की तीव्र भावना होत्या आणि त्यावरच त्यांनी त्यांना हे भीती होती की आष्टीकर हे लवकरच तो राजाबेट फ्लायओव्हर सुद्धा तोडणार आहे। जो राजाबेट फ्लायओव्हर लोकांच्या सोयीसाठी लोकांच्या अनेक लोकांना ज्या अडचणी होत्या येण्या जाण्यासाठी त्यांच्यासाठी तो फ्लायओव्हर तिथे बांधला, जर आष्टीकर आयुक्तांनी जर तो फ्लायओव्हर तोडला असता तो मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं होतं ज्या पद्धतीने त्यांनी ओटा तोडला आणि त्या ठिकाणी लोकांना त्राससुद्धा झाला असता। पण ह्या सगळ्या भावना जेव्हा शिवप्रेमींनी त्या पत्रामध्ये लिहून मला मी ज्या वाचल्या आज तर मला असं वाटते कुठे ना कुठं अमरावती नाही संपूर्ण महाराष्ट्रातला विदर्भातला अमरावती जिल्ह्यातला शिवप्रेमी हा दुखवलेला आहे आणि त्या दुखवल्यामुळं आष्टीकरवर आज काही महिला ज्या खऱ्या अर्थानं शिव जिजाऊ मातेच्या जयंतीच्या निमित्त जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तो ज्या पद्धतीनं काढला तो जर झाकून ठेवला असता आष्टीकरांनी कमिशनरनी आणि सगळ्या मान्यता मिळाल्यानंतर तो जर खुला केला असता तर मला असं वाटते शिवभक्तांना काही अडचण नव्हती पण त्यांनी छन्नी हातोड्याचा वापर करून जो काढला त्यावर महिला आक्रमक झाल्या। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती।